मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना असणारी मुख्यमंत्री आज लाडली बहीण योजना संपूर्ण राज्यात राबवत असताना आता महिलांनी आपले कागदपत्र गोळा करण्यासाठी एकच झुंबड केली आहे. मात्र कागदपत्र गोळा केल्यानंतर त्यांनी आपला अर्ज कुठे दाखल करावा, कोणत्या ऍप्सवर करावा, हे संपूर्ण बोलणी माहिती सांगण्यासाठी डॉक्टर सोबत आहे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोळके सर. सर काय सांगाल सर, महिलांनी कुठे अर्ज दाखल करावा, कशा प्रकारची प्रोसेस आहे? नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही 28 जून 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची घोषणा केलेली आहे आणि ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे की ज्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, महिला आर्थिक स्वावलंबी झाल्या पाहिजे या दृष्टीने योजना सुरू केलेली आहे. परंतु या योजनेचे जे सुरुवातीला शासन निर्णयानुसार जे प्रमाणपत्र होते ते वय किंवा आदिवास प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, वयांची अट असेल किंवा शेतींची अट असेल, 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी किंवा घरात कोणी टॅक्स पेअर नसावा, ह्या ज्या काही अटी महिलांसाठी थोड्याशा किचकट होत्या त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल हे कमी केलेल्या आहेत. आता उत्पन्नाचे प्रमाणपत्राच्या ऐवजी जर पिवळे किंवा केशरी रंगाचे जर रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार नाही. त्याचबरोबर वयाची जी अट होती 60 वरून 65 वर्षापर्यंत नेलेली आहे. त्याचबरोबर जे इतर काही शेतींची अट होती ती रद्द केलेली आहे, त्यामुळे ही योजना अगदी सुटसुटीत केलेली आहे. आता या योजनेसाठी जे लाभार्थी आहेत त्यांचा जो सुरुवातीचा कालावधी 1 ते 15 जुलैपर्यंतच होता तो कालावधी कमी करून वाढवून आता 2 महिन्याचा म्हणजे 1 ते याच्यापर्यंत ऑगस्टपर्यंत करण्यात आलेला आहे. ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता आपण जे विचारलं की नेमका हा फॉर्म भरायचा कुठे, जायचं कुठं आणि हे कुठे करायचं, तर प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी ताईकडे जाऊन हा फॉर्म भरू शकता, पर्यवेक्षिका आहेत त्यांच्याकडे जाऊन हा फॉर्म भरू शकता, ग्रामसेवकाकडे हा फॉर्म भरण्याची सुविधा आहे किंवा आपले सरकार केंद्र आहे गावामध्ये तिथे पण हा फॉर्म भरता येईल. हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया अतिशय सुटसुटीत आहे. महिला बाल विकास विभागाने यासाठी एक नारी शक्ती दूत नावाचं ऍप तयार केलेलं आहे, ते 1-2 दिवसामध्ये प्ले स्टोअरवर पण उपलब्ध होईल, त्याच्यावर पण आपल्याला फॉर्म भरता येईल. तर त्या प्ले स्टोअरवर तो ॲपमध्ये तो फॉर्म भरल्याच्या नंतर जे हे डॉक्युमेंट आहेत, जे प्रमाणपत्र आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि तो अगदी सुटसुटीत तो फॉर्म तिथे ऑनलाईन अपलोड होईल आणि त्याची पोच पावती त्या लाभार्थ्यांना मिळेल. ही पोच पावती मिळाल्याच्या नंतर लाभार्थ्याने आपली पोच पावती सांभाळून ठेवायची आहे आणि मग तीच त्या फॉर्मची स्क्रुटिनी होईल आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. म्हणजे अतिशय सुटसुटीत प्रक्रिया आहे. यासाठी कोणता शुल्क आकारले काय ऑनलाईन? नाही, यासाठी वेळोवेळी शासनाने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे आणि प्रशासनानं सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा शुल्क कोणालाही देण्याची गरज नाही. कोणालाही कोणी जर असं शुल्क मागत असेल तर त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी किंवा अशा शुल्क मागणाऱ्यावर अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यवाही सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी केलेली आहे, त्यामुळे कोणताही शुल्क नाही. लाभार्थी जे आहे ते लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन करायचं आहे की तुमचे ते अधिकारी जे ऑनलाईन करणार आहे? नाही, लाभार्थी स्वतःचे सर्व प्रमाणपत्र घेऊन, आता मी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुटसुटीत प्रमाणपत्र आहेत. आता वय व आदिवास काढण्यासाठी जे जास्त दिवस लागायचे ते आता लागणार नाहीत, कारण आता ते आपलं जे मतदानाचं कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे ते सुद्धा त्यासाठी चालते. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जे रांगा लागत होत्या तहसीलमध्ये शेतू केंद्रामध्ये जी गर्दी होती ते पण आता कमी झालेलं आहे, कारण त्याच्या ऐवजी आता जे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे ते सुद्धा जे धारक आहेत ते सुद्धा त्यांना सुद्धा चालेल, म्हणजे ते पण कमी झालेलं आहे. आधार कार्ड प्रत्येकाकडे असतंच, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत्येकाकडे असते, हे डॉक्युमेंट आहेत. आणि आमच्या कर्मचाऱ्यांकडे गेल्याच्या नंतर महिला बाल विकास विभागातल्या म्हणजे अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा सेतू केंद्राचे असतील किंवा इतर जे तालुक्याच्या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील ते सुद्धा तो अर्ज ऑनलाईन करतील आणि कोणत्या क्षेत्रातला अर्ज आहे त्या क्षेत्रामध्ये तो होईल आणि त्याची स्क्रुटिनी होईल. म्हणजे लाभार्थी जबाबदारी नाही, ती जबाबदारी ऑनलाईन करण्याच्या अधिकाऱ्यांची. बिलकुल बिलकुल, ऑनलाईन करण्याचे महिला बाल विकास विभागांचे अधिकारी किंवा पंचायत विभागांचे अधिकारी किंवा महसूल विभागांचे जे काही कर्मचारी आहेत या सर्वांची ती जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने तालुका स्तरावर कमिटी सुद्धा नेमलेली आहे आणि ती कमिटी ते अर्ज घेतील, काही अडचणी आल्या ते तिथे सॉल्व्ह करतील आणि त्याच्यानंतर त्याची स्क्रुटिनी होईल आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल. फक्त मला एक सांगायचं आहे की जे लाभार्थी इतर कोणत्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असतील आणि त्यांना 1500 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट जर यापूर्वीच मिळत असेल तर त्यांनी या योजनेमध्ये अर्ज करू नये, कारण ते लाभार्थी पात्र ठरणार नाहीत, कारण याच्यामध्ये फक्त 1500 रुपये लाभ दिला जातो. परंतु एखादा जर लाभार्थी असा असेल की ज्याला 1500 रुपयापेक्षा कमी मिळते, म्हणजे 500 रुपये महिन्यात मिळतो किंवा 700 रुपये महिन्यात मिळतो, तर तो लाभार्थी मात्र या योजनेसाठी पात्र आहे, तो अर्ज करू शकतो. एकंदरीत बघितलं तर लाभार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, आपला जो अर्ज आहे तो अर्ज अंगणवाडी सेविका असेल, पर्यवेक्षिका असेल, आशा सेविका असतील किंवा शेतू केंद्र किंवा ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने दाखल करावा आणि ऑनलाईन करण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती त्या कर्मचाऱ्यांची राहील, अशी जी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घोळके यांनी दिली आहे.
हमरा के साम टीवी अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।